इगतपुरी येथील पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. यावेळी गणेशोत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न डॉ भोसले यांनी केला. मात्र या बैठकीस तहसीलदारांसह वीज वितरणचे अधिकारी, इगतपुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. गणेश मंडळांना रस्ता आणि वीज या दोन समस्या मांडल्या. मात्र गेल्या 5 वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग आश्वासनं देऊन वेळ काढून नेते, तर गेल्या कित्येक बैठकींना त्यांनी मुद्दाम गैरहजर राहून आपली मनमानी केली आहे. यामुळे कार्यकर्त्यांचा राग यावेळी अनावर झाला होता. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी दिले. धोक्यात येऊ शकते म्हणून त्याची दिशा स्पष्टपणे रस्ता असेल तर ते रस्त्याच्या तोंडाला असू नये हे मंडपाबाबतच्या स्पष्ट सूचना आहे. ती शक्यतो पारंपरिक गणेश मूर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. आता मी अशी माहिती घेतली, मला म्हटले की किरणाऱ्याच्या ठिकाणी सगळ्यात जास्त विसर्जनचं ठिकाण आहे. तसंच मागच्या वेळी नगरपालिकेनं 4 ठिकाणी कृत्रिम तलावाचं 6 ठिकाणी व्यवस्था केली होती. यावर्षी पण तशीच राहील. तर आणि संकलन करण्यासाठी फिरते काय वाहन राहील, संकलन करून संबंधित ठिकाणी. तर यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींच्या उंचीची मर्यादा 4 फूट राहणार, तर घरगुती गणेश मूर्ती 2 फूट उंचीची असावी. गर्दी होणार नाही याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी. तसेच 84 नैसर्गिक गणेश विसर्जन ठिकाणांची निर्मिती करण्यात आली असून विसर्जन ठिकाणी महापालिकेला मूर्ती द्यावी लागेल, त्यानंतर महापालिका गणेश विसर्जन करणार. तर सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी 10 कार्यकर्त्यांना यावेळी परवानगी देण्यात आली आहे. तर लहान मुले आणि ज्येष्ठांनी विसर्जनाच्या ठिकाणी जाऊ नये, ऑनलाईन दर्शनाची सोय करावी. तसेच नागविल देतील ती वर्गणी स्वीकारावी. शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी. सांस्कृतिक उपक्रमांऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत. तसेच आरती, भजन, कीर्तन यांदरम्यान होणारी गर्दी टाळावी. नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे. गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी अशा विविध सूचना यावेळी देण्यात आल्या. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी शैलेश पुरोहित, इगतपुरी.